लाइव झाले सो वी विल स्टार्ट. गुड आफ्टर. असाइनमेंट सॉल्व केली का सर? आरजी झाली. हो सर. असाइनमेंट सॉल्व केली का सर? तुम्हाला आवाज येतो का सर? नॉट टॉपला आवाज नाही. आवाज येतोय ना सर? तुम्हाला आवाज येतोय? तुमचा आवाज येतोय आम्हाला सर? तुमचा आवाज येतोय आम्हाला? हा मला आतापर्यंत तुमचा काहीच आवाज येत नव्हता. असं कोणी काही बोललं असेल तर मला काही माहित नाही, तर मला परत सांगा काही बोललात का? हो नाही सर, काही नाही बोललो. गुड आफ्टरनून सर. झालं असेल त्यामुळे मला समजेल नंतर. होपफुली शिवाय नाही घातलं काही सर, असं नाही टाकणार बाबा. नाही ओके ठीक सर. येस असाइनमेंटचं डाऊट सेशन असेल ना? असाइनमेंटचा डाऊट सेशन येस नक्कीच असेल. आजच घेऊ आपण, आजच मी सॉल्व्ह करून टाकू सगळे क्वेश्चन, पटापट सॉल्व्ह करून टाकू लास्ट पार्ट मध्ये. ठीक आहे, आधी आपण स्टडी करूया अबाउट ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर कम अंडर स्टेरिओ आयसोमर्स. ठीक आहे, मी परत रिपीट करतो, बुक मध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल काहीच मेन्शन नाहीये. बुक मध्ये जस्ट एक वर्ड आहे ऑप्टिकल आयसोमर, तो काय असतो कसं असतं काय काही काही नाहीये. ठीक आहे, सो आपण जे स्टडी करतोय ते सिलेबसचाच पार्ट आहे. असं नका समजू की बुक मध्ये नाहीये म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं काही सांगतोय, तर सिलेबसचाच पार्ट आहे. फक्त हा जो काही आहे ना तो ट्वेल्थ मध्ये आहे, इलेव्हन्थ मध्ये खूप कमी आहे. पण मग मी आत्ताच शिकवण्याचा रिझन इज की तो येतोच त्या आयसोमेरिझमचा अंडर, सो सगळं एकदमच करून टाकू. एनिने आपल्याला थोड्या दिवसात ट्वेल्थ चालू करायचंय, सो सेम वे आहे, कधी आत्ता शिकवा नंतर शिकवा काही फरक नाही पडत. ओके, सो ऑप्टिकल आयसोमर्स राईट, दिस इज पार्ट. सर नीटल्या ना समजत नाही. नीटल्या ठीक आहे, नीट लिहूया. पहिल्यांदा कोण बोललंय नीटल्या सर? सवय नाही झाली का? अरे सवय झाली रे, पण तसं ना ऑनलाईन कालचं बघते त्यांनी ते हे पाठवलेलं. नीट लिहितो, नीट लिहितो. ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, दिस इज पार्ट ऑफ युअर स्टेरिओ आयसोमर्स. नाऊ स्टेरिओ आयसोमर्स काय आहेत? तर स्टेरिओ आयसोमर्स मध्ये आपल्याकडे अरेंजमेंट अराउंड कार्बन इज डिफरंट. वी हॅव डिफरंट अरेंजमेंट. ओके, ही कंडिशन आहे आपली स्टेरिओ आयसोमर्स साठी. नाऊ ह्याच्यामध्ये अंडर स्टेरिओ आयसोमर्स आपल्याकडे दोन कॅटेगरी येतात. एक असतात जॉमेट्रिकल आयसोमर. जॉमेट्रिकल आयसोमर की ज्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतोय, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अराउंड अरेंजमेंट कशी असते ते आपण बघतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये. त्याच्यामध्ये आपण दोन कॅटेगरीज बघितल्या होत्या. एक होती सिस ट्रान्स आयसोमेरिझम, सिस ट्रान्स आयसोमेरिझम, आणि सेकंड होती आपल्याकडे ई झेड आयसोमेरिझम, इंटाजेन अँड सुझामेन आयसोमेरिझम. सिस ट्रान्स मध्ये काय कंडिशन होती की जे ग्रुप आहेत आपले जे डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याच्यावरचे जे ग्रुप आहेत ते सेम असणार आहेत. इथे ए आणि बी आहे, इथे पण ए आणि बी आहे. ओके, ही कंडिशन आहे सिस ट्रान्स साठी. व्हेअरएज इझेड साठी तशी कंडिशन नाही. इझेड मध्ये आपले चारीच्या चारी ग्रुप डिफरंट असणार आहेत, चारीच्या चारी डिफरंट असणार आहेत. सो आपण इथे काय डिसाईड करतो, इथे आपण विचार करतो अबाउट द हाय प्रायोरिटी अँड लो प्रायोरिटी ग्रुपचा, हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी ग्रुपचा. व्हेअरएज सिस ट्रान्स मध्ये सेम ऑर डिफरंट ग्रुप, ही कंडिशन अप्लाय होते. सो समजा सेम ग्रुप आहे आपला, सेम साईडला असेल, सेम ग्रुप ऑन सेम साईड, दॅट विल बी युअर सिस आयसोमर. सेम ग्रुप ऑन अपोजिट साईड, दॅट विल बी युअर ट्रान्स आयसोमर. सिस जे आहे ते ऑप्टिकल मध्ये येतं का जिओमेट्रिकल? हे जिओमेट्रिकल, हे जे आहे ना कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अंडर, ते सगळं जॉमेट्रिकल आयसोमर मधलं जे काल बघितलं होतं त्याची एक जस्ट रिव्हिजन देतोय. ओके, सो सेम ग्रुप सेम साईड सिस, सेम ग्रुप अपोजिट साईड ट्रान्स. व्हेअरएज ई झेड मध्ये काय आहे, तर वी हॅव हाय प्रायोरिटी अँड लो प्रायोरिटी ग्रुप. एक कार्बन आहे त्याच्यावरचे जे दोन ग्रुप आहेत त्यांची आपल्याला प्रायोरिटी डिसाईड करायची आहे, कोणता हाय प्रायोरिटी असेल कोणता लो प्रायोरिटी असेल. आणि ही प्रायोरिटी जी काही आहे ती कशी डिसाईड करणार आहे, तर दॅट विल बी डिसाइडेड बाय ऍटॉमिक नंबर. जर ऍटॉमिक नंबर सेम आला तर त्या केसमध्ये ऍटॉमिक मास नंबर.
ज्याचा ऍटॉमिक नंबर जास्त तो हाय प्रायोरिटी ग्रुप, ज्याचा ऍटॉमिक नंबर कमी तो कमी प्रायोरिटी ग्रुप. सो समजा हाय प्रायोरिटी ग्रुप सेम साईडला असतील, हाय प्रायोरिटी ऑन सेम साईड, दॅट विल बी झेड सुझामेन लाईक अ सेम. अँड इफ हाय प्रायोरिटी ग्रुप ऑन अपोजिट साईड, देन दॅट विल बी युअर इंटाजेन. और ऍटॉमिक नंबर सेम कसे येणार? काय काय ऍटॉमिक नंबर सेम कसे येतील? ऍटॉमिक नंबर सेम कसे येतील बघा, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. हे एक्झाम्पल घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथे आहे हायड्रोजन, इथे आहे ड्युटेरियम. ऍटॉमिक नंबर काय दोघांचा? वन असे, राईट? आयसोटोप्स, ज्यावेळी आयसोटोप्स एक्झिस्ट करतात, सो त्यावेळी आपल्याकडे ऍटॉमिक नंबर सेम येतो. मग ह्यावेळी काय करणार मी, इथे कोणाला जास्त प्रायोरिटी मिळेल, हु विल बी माय हायर प्रायोरिटी ग्रुप? ग्रुप वन अँड टू मध्ये शिकलो होतो ना, काय काय हे आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप वन अँड टू मध्ये शिकलो होतो. येस येस, ड्युटेरियम तिथे आला होता आपल्याला. ओके, सो हाय प्रायोरिटी बनेल ड्युटेरियम, लो प्रायोरिटी बनेल हायड्रोजन. सो आता इकडचे ग्रुप डिसाइड करतील की ई सिमेट्री आहे की झेड आहे. समजा माझ्याकडे इथे आहे क्लोरीन आणि इथे आहे CH3, तर ह्या केसमध्ये काय झालं, ही सिमेट्री काय झाली, ई ऑर झेड? सर प्रायोरिटी कशी आयडेंटिफाय करायची? ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक नंबर. व्हॉट इज ऍटॉमिक नंबर? पण सर तुम्ही काय बोलता की अगर ऍटॉमिक नंबर जर सेम असेल तर आपण ऍटॉमिक मास वरून ठरवणार. नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. अरे ते आयसोटोप्स ला. अरे इथे बघा रे, क्लोरीन आहे, कार्बन आहे, ऍटॉमिक नंबर कोणाचा जास्त आहे? क्लोरीन. क्लोरीनचा जास्त आहे ना, कोण हाय प्रायोरिटी झाला? क्लोरीन. क्लोरीन झाला. फक्त ऍटॉमिक नंबर बघा, डिसाइड करा, ठीक आहे? वेरज इथे हायड्रोजन आहे, ड्युटेरियम आहे, दोघांचाही ऍटॉमिक नंबर सेम आहे. हायड्रोजन ड्युटेरियम ऍटॉमिक नंबर सेम आहे. तर त्या केसमध्ये जेव्हा सेम आहे, ऍटॉमिक नंबर सेम आहे, तेव्हा काय बघायचं, त्यांचा ऍटॉमिक मास नंबर बघायचा. ऍटॉमिक मास नंबर कोणाचा जास्त आहे? कोणाचा जास्त आहे? ड्युटेरियमचा जास्त आहे, हायड्रोजनचा कमी आहे, राईट? सो ड्युटेरियम माझा हाय प्रायोरिटी झाला, हायड्रोजन लो प्रायोरिटी झाला. आता काय झालं, दोन्ही हाय प्रायोरिटी ग्रुप जे आहेत, इथे आहे हाय प्रायोरिटी ग्रुप खालच्या साईडला, इथे पण खालच्या साईडला, डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, त्याच्या दोन्ही सेम साईडला ग्रुप आलेत. कोणतं झालं हे मग? झेड आय, झेड आयसोमर. दिस इज माय झेड आयसोमर. समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आपल्याकडे, मी इथे देतो आपल्याकडे आहे CH3, इथे आहे OH, इथे आहे हायड्रोजन आणि इथे आहे CH3. आता बघा, आता काय होईल, इथे बघा, हायड्रोजन आणि कार्बन कोण झाला, कोणाची ऍटॉमिक ऍटॉमिक नंबर कोणाचा जास्त आहे? कार्बन. कार्बन, कार्बनचा ना, तो काय झाला माझा, दिस इज माय हाय प्रायोरिटी ग्रुप, दिस इज माय लो प्रायोरिटी ग्रुप. इथे कोण कोण आहे, कार्बन आणि ऑक्सिजन, त्या केसमध्ये ऑक्सिजन, ऑक्सिजन. सो तो झाला माझा हाय प्रायोरिटी, CH झाला माझा लो प्रायोरिटी. सेम साईडला आले दोन्ही, काय झालं माझा, झेड आयसोमर झाला. येस, लिहायचंय जे काही होतंय ते लिहायचंय. स्लाइड दाखवायला एक मिनिट. काय दाखवायचंय? मागची स्लाइड, एकच मिनिट. त्याच्यावर जाणार आहे ना परत, मागच्या साईडवर परत जाणार आहे. त्याच्याच एक्झाम्पल दाखव, एक शेवटचं एक्झाम्पल बघू आपण. कार्बन आहे, इथे आहे माझ्याकडे CH3, इथे आहे CH2CH3, इथे आहे CH3, इथे आहे माझ्याकडे CH2CH3, इथे आहे CH3. आता बघा, आता काय होतोय, डबल बॉन्डला अटॅच असलेले सगळे कार्बन काय आहेत, सगळे कार्बनच आहेत ना, ऍटॉमिक नंबर सेम आहेत सगळ्यांचे, जसं नो, सगळ्यांचे ऍटॉमिक नंबर सेमच आहेत. सो अशा वेळेस काय बघायचं, जो अटॅच झालेला ग्रुप आहे त्याला कोण अटॅच झालं, त्याला कोण अटॅच झालंय. तर इथे बघा, ह्या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत, वेगळ्याच ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन अटॅच आहे. सो दोघांमध्ये कोणाला प्रायोरिटी देऊ आपण? वरच्याला. वरच्याला देणार ना इथे,
इथाइल ग्रुपला प्रायोरिटी मिळेल, तो हा माझा हाय प्रायोरिटी ग्रुप बनेल, हा माझा लो प्रायोरिटी ग्रुप बनेल. इथे हा वाला माझा लो प्रायोरिटी बनेल, दुसरा हा वाला हाय प्रायोरिटी बनेल. आता काय झालं, कोणता झाला मग? ई वाला, ई आय समोर ई झाला का रे? पण हा हा ई असेल का? ट्रान्स बनणार ना. लक्षात घ्या, इझेड कधी द्यायचंय? जेव्हा सगळे वेगवेगळे ग्रुप आहेत. इथे काय, ह्या कार्बनला एक मिथाईल एक इथाईल, ह्या कार्बनला एक मिथाईल एक इथाईल, एबी एबी टाइप झालं ना, दोन्हीकडे एबी एबी आलं. सो इथे काय बघणार, सेम ग्रुप अपोजिट साइडला आहे, सेम ग्रुप अपोजिट साइडला आहे. सो कोणता झाला हा माझा आयसोमर? दिस इज माय ट्रान्स आयसोमर. येते का लक्षात? ओके. सो हे होतं अबाउट ज्योमेट्रिकल आयसोमर, हे होतं अबाउट ज्योमेट्रिकल आयसोमर. आता आपण बोलूया अबाउट द ऑप्टिकल आयसोमर. ज्योमेट्रिकल मध्ये आपण फोकस केला होता ऑन कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अराउंड जी काही अरेंजमेंट आहे त्याच्यावर. आता इन केस ऑफ ऑप्टिकल आयसोमर, विच इज अवर सेकंड कॅटेगरी, ऑप्टिकल आयसोमर जे की आज टायटल आहे आपलं, सो त्या केसमध्ये बघा काय असतं. तर ह्या केसमध्ये जसा आपला इथला फोकस कार्बन कार्बन डबल बॉन्डवर होता, इथला फोकस असणार आहे ऑन sp3 कार्बन. इथला फोकस कोणावर आहे? ऑन sp3 कार्बन. sp3 कार्बन काय असतो सगळ्यांना माहिती आहे का? एव्हरीवन नोज व्हॉट इज sp3 कार्बन. sp3 कार्बन काय असतो? कार्बन असतो माझा 1s2 2s2 2p2, हे असं कॉन्फिग्युरेशन असतं ग्राउंड स्टेट मध्ये. एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं, हा इलेक्ट्रॉन इथे जम्प करतो टू फॉर्म 1s2 2s1 अँड 2p3, हे असं काहीतरी बनवलं. आणि मग हे कंबाईन होऊन, हे कंबाईन होऊन काय करतात, हे अशा चार हायब्रिडाइज ऑर्बिटल बनवतात. हे बघा, कोणाला काही डाऊट असेल ना तर मी एक्सप्लेन करत असताना मध्ये मध्ये नका बोलू, तुमच्या एका डाऊटमुळे सगळे डिस्टर्ब होतात. एक्सप्लेन केल्यानंतर मग तुम्ही काय विचारायचं ते विचारा. ओके, सो कार्बन आहे 1s2 2s2 2p2, त्याचं एक्साइटेशन होऊन बनतं 1s2 2s1 2p3, अँड नाऊ दॅट 2s1 अँड 2p 2s1 आणि 2p च्या 3 कंबाईन होतात आणि मग बनवतात आपल्याकडे sp3 ऑर्बिटल्स. हे होत असतं, हे असतं आपलं हायब्रिडायझेशन. दिस इज माय हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन झाल्यानंतर ह्या ऑर्बिटल्स कशा अरेंज होणार आहेत, ह्या ऑर्बिटलची अरेंजमेंट कशी असते, कोणता शेप असतो ह्यांचा, कोणता शेप बनवतात? टेट्राहेड्रल शेप बनवणार आहेत. करेक्ट, ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर नाही, टेट्राहेड्रल शेप बनवतात रे. चार ऑर्बिटल्स आहेत, त्या अरेंज अशा टेट्राहेड्रली होणार आहेत. टेट्राहेड्रल अरेंजमेंट कशी असते की ज्याच्यामध्ये आपल्याकडे दोन बॉन्ड प्लेन मध्ये असतात ऍट 109 degree 109.5 degree, राईट. दोन बॉन्ड प्लेन मध्ये असतात, देन एक बॉन्ड जो आहे तो प्लेनच्या बाहेर येतोय, जो असा मी फील करतो 1s3p ना. 1s3p 1s3p म्हणजे sp1 आणि p चे 2, p चे 3 असं म्हणतो ना. हा, आणि मग हे एक ऑर्बिटल ही मागे जाते. हे असं काढलं होतं ना डायग्राम काहीतरी, दोन प्लेन मध्ये एक बॉन्ड पुढे आणि एक बॉन्ड मागे. तर इथे माझ्याकडे तेवढे मार्क नाहीत, नाही तर मी तुम्हाला शेप दाखवला असता, पण तुम्ही समजून घ्या तो कुशल ऑनलाईन मध्ये. येस, सो हा असा काहीतरी शेप बनतो आपल्याकडे, राईट. असा आपल्याकडे शेप बनतो. नाउ बेस्ड ऑन धिस शेप, आता मी शेप तो थोडासा मोठा ड्रॉ करतो. हा कार्बन आहे माझा सेंटरचा, सो त्याच्यापासूनचा हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड, प्लेन मधले बॉन्ड जे प्लेन मध्ये एक्झिस्ट करतात एक्झॅक्टली ऍट 109.5 degree. ठीक आहे, सगळे बॉन्डचा अँगल हा एवढाच असणार आहे. देन एक बॉन्ड आहे माझ्याकडे हा असा पुढे येतोय, हा असा माझ्याकडे पुढे येतोय, मी फिलअप करतो. आणि एक बॉन्ड जो आहे तो असा माझा मागे चाललाय. ओके, हे आहे माझी टेट्राहेड्रल ज्योमेट्री. आता बेस्ड ऑन धिस अरेंजमेंट, बेस्ड ऑन
धिस अरेंजमेंट आय डिसाईड की तो कोणता आयसोमर आहे, कोणता आयसोमर आहे म्हणजे काय. आता बघा इथे मी काहीतरी वर्ड्स ऍड करणार आहे, तीन चार वर्ड सांगणार आहे. तर त्यातला एक वर्ड आहे, फर्स्ट वर्ड इज वी नीड अ कायरल कार्बन, सी एच आय आर ए एल. इथे रिक्वायरमेंट अशी असते की आपल्याकडे एक कायरल कार्बन असला पाहिजे. नाउ व्हॉट इज कायरल कार्बन, सिंपल आहे. कायरल कार्बन काय आहे की असा कार्बन ज्याला अटॅच असलेले जे चार ग्रुप आहेत आपल्याकडे, ते चारीच्या चारही ग्रुप वेगवेगळे आहेत. म्हणजे इथला ग्रुप एक, इथला ग्रुप एक, इथला ग्रुप एक आणि इथला ग्रुप एक, चारीच्या चारी ग्रुप वेगवेगळे आहेत. सो मी घेतला सी एच फोर मिथेन कार्बन आहे, चारी साईडला हायड्रोजन. नाउ धिस वॉन्ट मेक अ कायरल कार्बन. हा कायरल कार्बन नाहीये, हा नाही बनला, हा नाही झाला माझा, हा नॉर्मल कार्बन झाला. समजा मी घेतला सी एच थ्री सी एल, सी एच थ्री सी एल की हायड्रोजन 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 सी एल, धिस इज नॉट अगेन कायरल कार्बन, हा पण नाहीये. समजा मी अजून एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि मे बी ऍड केला ब्रोमिन, सी एच सी एल एच एच, हा पण कायरल कार्बन नाही, दिस इज अगेन नॉट अ कायरल कार्बन. बट आता मी हा पण हायड्रोजन रिप्लेस केला, हा पण रिप्लेस केला आणि समजा इथे ऍड केला आपण, लेट्स अज्यूम सी एच थ्री सी एच थ्री एच सी एल अँड बी आर. नाऊ धिस इज माय कायरल कार्बन, की हा कार्बन आहे, ह्या कार्बनला जे ग्रुप अटॅच आहेत, इथे हायड्रोजन, इथे क्लोरिन, इथे ब्रोमिन आणि इथे सी एच थ्री, हे जे चार ग्रुप अटॅच आहेत ते चारीच्या चारी ग्रुप डिफरंट आहेत. सो तो काय झाला माझा, तो झाला माझा कायरल कार्बन. येते का लक्षात, फर्स्ट वर्ड कायरल कार्बन आलंय का लक्षात, काय. येस ओके. सो फर्स्ट वर्ड सांगितलं मी कायरल कार्बन. इथे रिक्वायरमेंट काय असते, टू फॉर्म अ ऑप्टिकल आयसोमर, टू फॉर्म ऑप्टिकल आयसोमर अवर कंडिशन दॅट वी मस्ट हॅव कायरल कार्बन. कायरल कार्बन इज अ वन हॅव्हिंग फोर डिफरंट ग्रुप्स, फोर डिफरंट ग्रुप्स. आता मी नेक्स्ट वर्ड एक ऍड करतो विच इज प्लेन पोलराइज. तुम्हाला ऑलरेडी लाईट ही कन्सेप्ट माहिती आहे, स्ट्रक्चर ऑफ ऍटम जे लर्न केलंय त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. लाईट इज माय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, की एखादी लाईट आहे, ती लाईट ट्रॅव्हल करते, तर ती ट्रॅव्हल करताना ही अशा वेव्ह ट्रॅव्हल वेव्ह पॅटर्न मध्ये ट्रॅव्हल करते. देर आर व्हायब्रेशन्स, हे काय झाले माझे व्हायब्रेशन आहेत, खालीवर होते राईट, व्हायब्रेशन्स होतात. सो एखादी नॉर्मल लाईट जी काय आता इथे आहे, बघा इथे जी काही सराउंडिंग मध्ये लाईट आहे, तर ती लाईट कशी आहे, ती लाईट स्प्रेड आउट होते. जसे की समजा मी फ्लॅश लाईट लावला, आय डोंट नो तुम्हाला दिसेल नाही दिसेल सर. तुम्ही म्हणले कायरल, कायरल ते चारही वेगवेगळे असतात ना त्यात एलिमेंट. येस मग ते इझेड पण सेमच आहे ना. इझेड मध्ये कसं काय सेम आहे, इझेड मध्ये काय होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्डला होतो ना. अच्छा हा एसपी थ्री आहे. इथला कार्बन काय होता, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता. इथली कंडिशन मी पहिलीच सांगितली ना, पहिली कंडिशन तर आपली ही आहे की हा कार्बन एसपी थ्री असला पाहिजे, कार्बन एसपी थ्री असला पाहिजे, ती तर पहिली कंडिशन झाली. इथे एसपी थ्री कार्बन आहे, टेट्राहेड्रल ज्योमेट्री देणार आहे, ही पहिली कंडिशन आहेच आहे. त्यानंतर तो जो कार्बन आहे तो कायरल असला पाहिजे, म्हणजे काय तर चार डिफरंट ग्रुप आले पाहिजेत. ओके आता नेक्स्ट लाईट मी सांगतोय तुम्हाला अबाउट प्लेन पोलराइज लाईट. त्याच्यामध्ये ही लाईट बघा, ही लाईट तुम्हाला दिसतीये का आता, जर तुम्ही बघू शकता तर एक सिंगल पॉइंट आहे, हा एक इथं कुठेतरी सिंगल पॉइंट आहे आणि त्या सिंगल पॉइंट पासून ती लाईट अशी स्प्रेड आउट होते, दिसतीये स्प्रेड आउट होताना राईट. आता बघा हा सिंगल पॉइंट काय करतोय, बेसिकली आपली लाईट जी आहे त्या लाईटला मी असं धरतो. आता बघा हा लाईटचा सोर्स आहे, ओके ह्या लाईटच्या सोर्स पासून ही लाईट ही अशी जाते, अशा वेने व्हायब्रेट होते, ती अशा वेने पण व्हायब्रेट होते, ती अशा वेने पण होती. येस ऑर नो, होतीये का अशी, येस सगळ्या वेने व्हायब्रेट करते ना. ही झाली माझी नॉर्मल लाईट, दिस इज माय नॉर्मल लाईट दॅट व्हायब्रेट्स इन ऑल डिरेक्शन, दॅट व्हायब्रेट्स इन ऑल डिरेक्शन, सगळ्या पॉसिबल डिरेक्शन मध्ये ती व्हायब्रेट करणार आहे. आता ही लाईट व्हेन आय पास धिस प्लेन पोलराइज धिस लाईट नॉर्मल लाईट
थ्रू अ निकोल प्रिझम. जसं तुम्ही एक प्रिझम बघितलं ऑलरेडी, तुम्हाला प्रिझम माहिती आहे जो रेनबो देतो, तो वाला नाही, इथला प्रिझम वेगळा आहे. व्हेन आय पास धिस लाईट थ्रू अ निकोल्स प्रिझम. ज्यांना निकोल्स प्रिझम डिटेल पाहिजे तुम्ही गुगल करू शकता, मी काही ते जास्त डिटेलमध्ये नाही बोलणार आहे. जेव्हा तुम्ही ही पास करता तेव्हा काय होतं, तर तेव्हा हे जे सगळे व्हायब्रेशन आहेत ना, ते सगळे व्हायब्रेशन कॅन्सल होऊन जातात आणि आपली लाईट जी फायनल लाईट शिल्लक राहते ती फक्त सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट करते. नाव धिस लाईट विल व्हायब्रेट इन सिंगल प्लेन. सो बेसिकली आपल्याकडे ही जी लाईट होती, ही जी लाईट होती, तर तिचे हे जे बाकीचे व्हायब्रेशन आहेत, लेट्स अज्युम हे सगळे व्हायब्रेशन, हे सगळे कॅन्सल होणार आहे आणि मग आपल्याकडे काय राहणार आहे, एक सिंगल सोर्स मध्ये व्हायब्रेशन राहते. ओके, ही होती नॉर्मल लाईट, आता ही काय झाली माझी, धिस इज माय प्लेन पोलराइज लाईट, की ज्याचे व्हायब्रेशन जे आहेत ते सिंगल प्लेन मध्ये आहेत. ही आहे माझी प्लेन पोलराइज लाईट. येत आहे का लक्षात प्लेन पोलराइज लाईट काय आहे? प्लेन पोलराइज लाईट लक्षात आली? यस सर. ओके, आता 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 आपण बोलूया ऑप्टिकल आयसोमर बद्दल ऍक्च्युअल मध्ये. नाउ व्हॉट आर ऑप्टिकल आयसोमर्स? की दीज आर द कंपाउंड, दीज आर द कंपाउंड हु आर गोइंग टू चेंज और हु आर गोइंग टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. डेफिनेशन मी लिहितो मग आपण एक्सप्लेनेशन घेऊ. कंपाउंड काय करतात, रोटेट दे, रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट, प्लेन लाईट. की जेव्हा तुम्ही हा जो प्लेन पोलराइज लाईट कंपाउंड आहे, समजा माझा प्लेन पोलराइज लाईट कंपाउंड आहे, ओरिजिनली ह्या प्लेन मध्ये तो रोटेट करतोय, ह्या प्लेन मध्ये तो व्हायब्रेट करतोय, जेव्हा मी हा कंपाउंड पास करतो माझ्या, जेव्हा हा लाईट मी पास करतोय माझ्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड मधून, जेव्हा मी त्याला पास करणार आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड मधून, तो काय करणार आहे, तर इट इज गोइंग टू रोटेट दॅट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. इनिशियली हे असं होतं, इनिशियल हे असं होतं. ओके, ज्याला मी आता डॉटेड लाईन मध्ये ड्रॉ करतो, हे इनिशियल होतं. तर आता जी लाईट पास होणार आहे, आता जी लाईट पास होते ती मे बी ही अशा प्लेन मध्ये रोटेट होत असेल, अशा प्लेन मध्ये रोटेट होत असेल. सो बेसिकली तो काय करतोय, तो त्या लाईटला रोटेट करतोय, लाईटचं जे प्लेन आहे ते रोटेट करतोय. आता हे जे कोणते कंपाउंड आहेत, त्या कंपाउंडना आपण म्हणतो धीज आर माय ऑप्टिकली, धीज आर माय ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड. ओके, समजतंय का ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड काय आहेत? सर परत एकदा एक्सप्लेन कर सर. येस, की माझ्याकडे प्लेन पोलराइज लाईट आली, ठीक आहे, ही तर तुम्हाला माहिती कशी आली, ही माझ्याकडे लाईट होती अशी वाली, नॉर्मल लाईट होती जी अशा प्लेन्स मध्ये सगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होत होती. ठीक आहे, दिस वॉज माय नॉर्मल लाईट. जेव्हा मी ही पास केली थ्रू अ निकोल प्रिझम, तेव्हा तिथून काय झालं, बाकीचे सगळे व्हायब्रेशन कॅन्सल झाले. हे असे असे जे काही व्हायब्रेशन होते ते कॅन्सल झाले. नाऊ आय हॅव ओनली सिंगल व्हायब्रेशन, दिस इज माय व्हायब्रेशन. मी तुम्हाला दाखवली, मी फ्लॅश लाईटची लाईट दाखवली होती, की इनिशियली आपल्याकडे हे सगळे होते, सगळे व्हायब्रेशन होते, की लाईट इकडे चालली इकडे चालली इकडे चालली, ही सगळ्या वेळेने व्हायब्रेट होते, अशी व्हायब्रेट होणार आहे, अशी व्हायब्रेट होणार आहे, अशी व्हायब्रेट होईल, सगळ्या वेळेने होते. सो जेव्हा मी ती निकोल प्रिझम मधून पास करतोय तेव्हा काय होणार आहे, आफ्टर दॅट इट विल व्हायब्रेट इन सिंगल प्लेन. सो लेट्स अजून बाकीचे सगळे काढून टाकले, सो माझ्याकडे काय राहिलं, हे सिंगल व्हायब्रेशन राहिलं. हे असं वाटलं, समजत नाहीये तेवढं नीट, बट समजून जाऊ, सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेशन राहिलं. ओके, आता हा जो कंपाउंड, हा ही जी लाईट आहे प्लेन पोलराइज लाईट, दिस इज माय पीपीएल, पीपीएल इज प्लेन पोलराइज लाईट. सो आता ही प्लेन पोलराइज लाईट जेव्हा मी माझ्या कंपाउंड मधून पास करणार आहे, कंपाउंड मधून पास करणार आहे, तर सर्टन कंपाउंड हॅव एबिलिटी, सर्टन कंपाउंड हॅव एबिलिटी टू रोटेट द प्लेन. की इनिशियली ही लाईट अशी होती, तर जेव्हा ती कंपाउंड मधून पास होते तेव्हा ती एक सर्टन डिरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. इनिशियली असं होतं, ते आता असं झालं. सो काय झालं, त्याचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन जे आहे ते चेंज झालं, प्लेन ऑफ व्हायब्रेशन रोटेट झालं. सो असे कंपाउंड जे आपली प्लेन पोलराइज लाईटचं प्लेन रोटेट करतायत, दे आर रोटेटिंग द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. ओके, त्याला काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण
ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. येते का लक्षात? हो हो सर. स्क्रीनच्या बाहेर जाऊन स्क्रीनच्या बाहेर सर. हे सगळं डायग्राम आणि ते लिहून घेऊ का? येस येस येस, लिहायचंय आपल्याला हे सगळं लिहायचंय. त्या प्रिझनचं नाव काय होतं? कोणाचं? निकोल प्रिझमचं नाव. हा निकोल्स प्रिझम आहे. दिस इज माय निकोल्स प्रिझम. बघा हे असे जे वर्ड्स आहेत ना, हे असे वर्ड्स पण येतात ना एमसीक्यू मध्ये. लाईक देअर कॅन बी अ क्वेश्चन, कोण ऑर्डिनरी लाईटला पीपीएल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय युज होतो, मग ते काही देतील असे वर्ड्स. पीपीएल चा फुल फॉर्म प्लेन पोलराइज लाइट. पीपीएल हे बघा, प्लेन प्लेन पोलराइज लाइट, दिस इज पीपीएल. सर ते कंपाऊंड काय असतं? कोणतं कंपाऊंड? जे हे करतंय ते ना, जे जे ही प्रोसेस फॉलो करणार आहे त्या कंपाऊंडला म्हणू आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. दिस इज माय ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. सर डेफिनेशन काय आहे की? हे बघा, आता डेफिनेशन साठी आपण इनिशियली इथे काय काय लिहिलं होतं, प्लेन पोलराइज लाईट इथे लिहिलं होतं, कायरल कंपाऊंड, कायरल कार्बन. सो इनिशियली यू कॅन राईट कायरल कार्बन. कायरल कार्बन काय आहे की ज्याच्यामध्ये जे काही चार ग्रुप अटॅच आहेत, द फोर ग्रुप अटॅच टू कार्बन आर डिफरंट, ऑल ग्रुप आर डिफरंट. सो तो झाला माझा कायरल कार्बन, कायरल कंपाऊंड. मागची स्लाइड दाखवा ना. त्याच्या मागची ही बघ. ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे तेच ना, रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. येस येस. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह का म्हणतोय? ऑप्टिक इज लाईक रिलेटेड टू लाईट ना. सो सिन्स दे आर इंटरॅक्टिंग विथ लाईट, त्यांना आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. आता त्याच्यानंतर पण आपल्याकडे अजून दोन वर्ड आहेत. एक असतो डेक्स्ट्रो रोटेटरी, एक असतो लेवो रोटेटरी. हे जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याकडे दोन कॅटेगरी येतात. एक असतो डेक्स्ट्रो रोटेटरी रोटेटरी आणि एक असणार आहे लॅवो रोटेटरी. लॅव हेच प्रोनाऊन्सिएशन तुम्ही नीट बघून घ्या. आय गेस मी एल ए ई जे लिहितोय ना ते नुसतं एल ई लिहिलं पाहिजे. सो ते चेक करा, कन्फर्म करा. लॅवो रोटेटरी तर हे काय आहे की डेक्स्ट्रो रोटेटरी इज द वन हु इज गोइंग टू रोटेट रोटेट युअर प्लेन टुवर्ड्स राईट. राईट साईडला जर रोटेट करतोय तर तो झाला माझा डेक्स्ट्रो रोटेटरी. लेफ्ट साईडला करतोय तर तो झाला माझा लेफ्ट लॅवो रोटेटरी. रोटेट टुवर्ड्स लेफ्ट. सर एक सेकंदासाठी मागची स्लाइड दाखवा ना. ओके बघा. झालं सर, थँक्यू. ओके हे लिहिलं का, लॅवो रोटेटरी डेक्स्ट्रो रोटेटरी? येस सर. ओके आता आपल्याकडे त्याच्यामध्ये एक नॉमिनक्लेचर आहे, आर अँड एस नॉमिनक्लेचर. ठीक आहे,
हे समजून घेऊ. हे इम्पॉर्टंट आहे आता, हे इम्पॉर्टंट आहे विथ परस्पेक्टिव्ह ऑफ युअर 12 का चॅप्टर नंबर 14. 14 चॅप्टर आहे आपला बायोमॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्स मध्ये आपल्याला हे नॉमिनक्लेचर येतं, त्याला म्हणतो आपण आर एस नॉमिनक्लेचर. आर एस काय आहे आता बघा, आर अँड एस कॉन्फिगरेशन, कॉन्फिगरेशन म्हणे नॉमिनक्लेचर नाही. ओके, आर एस कॉन्फिगरेशन बघा काय असतं, की आपल्याकडे आता चार ग्रुप आहेत, ठीक आहे, चार ग्रुप आहेत. नाऊ वी अगेन डिसाइड देअर प्रायोरिटी. जसे आपल्याकडे आधीचे ग्रुप होते त्याच्यामध्ये आपण बघत होतो हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी, सेम वे इथे पण आपल्याला बघायचंय जे काही ग्रुप प्रेझेंट आहेत ते कोणत्या वेने अरेंज झालेत, कोणत्या वेने अरेंज झालेत, आणि त्यावर बेस्ड आपण काय करतो त्यांची एक प्रायोरिटी ऑर्डर डिसाइड करतो. ओके, सो समजा माझ्याकडे ग्रुप आहे असा कार्बन आहे आणि हे माझे चार ग्रुप आहेत. A, B, C, D. आणि आता ह्यांची प्रायोरिटी बघा अशी आहे, लेट्स अज्युम की प्रायोरिटी आपल्याकडे अशी आहे, A इज ग्रेटर दॅन B इज ग्रेटर दॅन C इज ग्रेटर दॅन D, ही माझी अशी प्रायोरिटी आहे. सो इथे माझं रोटेशन बघा कसं दिसतंय, प्रायोरिटीचं रोटेशन A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत, C पासून D पर्यंत. ओके, हे काय झालं माझं, हे झालं माझं क्लॉकवाईज ऑर्डर. दिस इज माय क्लॉकवाईज ऑर्डर, जी काय प्रायोरिटी आहे. अगेन प्रायोरिटी, आता तुम्ही असं प्रायोरिटी कशी डिसाईड करू, तर ती डिसाईड करायची आपल्याला ऍटॉमिक नंबरने, ही डिसाईड होणार आहे ऍटॉमिक नंबरने. ठीक आहे, सो ऍटॉमिक नंबर वाईज माझ्याकडे ही समजा प्रायोरिटी आली, आणि मग त्या प्रायोरिटीमध्ये मला असं दिसतंय की हे सगळं क्लॉकवाईज अरेंजमेंट आहे. इफ दिस इज द कंडिशन देन हा झाला माझा, हे झालं माझं आर कॉन्फिगरेशन. प्रायोरिटी बघा, आर पण असं लिहिता नाही ना, आपण क्लॉकवाईज स्टार्ट करतो ना, हे असं लिहितो आपण, हे असं लिहितो आर, करेक्ट. सो तो क्लॉकवाईज रोटेशन आहे, तो क्लॉकवाईज साठी झाला माझा आर. व्हेअर एस बघा, एस ची स्टार्ट आपण अशी करतो, एस ची स्टार्ट अशी करतो अँटी क्लॉकवाईज. सो समजा माझ्याकडे सेम मॉलिक्युल आहे बट त्याची आता प्रायोरिटी आपल्याकडे अशी बनते, ए इथे आहे, बी इथे आहे, सी इथे आहे आणि डी इथे आहे, ही अशी कंडिशन आहे. सो ह्या केसमध्ये माझी प्रायोरिटीची ऑर्डर अशी बनते अँटी क्लॉकवाईज. सो इफ आय हॅव अँटी क्लॉकवाईज कंडिशन, अँटी क्लॉकवाईज कंडिशन, देन ते झालं माझं एस कॉन्फिगरेशन. एक आहे आर, एक आहे एस. आर कधी असणार आहे समजून एकदा काय काय अँटी क्लॉकवाईज ते बघा, प्रायोरिटी बघा ना, ए बी सी डी डिसाइड केला आपण, सो ए ए कडून तुम्ही बी कडे येत आहे, बी कडून सी कडे जात आहे, सी कडून डी कडे जात आहे, हे कसं होतंय रोटेशन, हे असं होतंय ना, इथून स्टार्ट केलं हे इथे आलात तुम्ही, अँटी क्लॉकवाईज झालं, राईट, अँटी क्लॉकवाईज झालं. सो इफ यू हॅव अँटी क्लॉकवाईज प्रायोरिटी ऑर्डर, अँटी क्लॉकवाईज असेल तर त्या केसमध्ये माझं झालं एस कॉन्फिगरेशन, आणि समजा क्लॉकवाईज अरेंजमेंट असेल, इफ आय हॅव क्लॉकवाईज अरेंजमेंट देन दॅट इज माय आर कॉन्फिगरेशन. आर कॉन्फिगरेशन हे लिहून ठेवा दोन्ही. सर प्रीवियस स्लाइड दाखवा ना, प्रीवियस स्लाइड ही वाली सर. म्हणजे कॉन्फिगरे जे रोटेशन आहे ना ते मी मी असं ए पासून बी आणि बी पासून सी मग डी असं होणार ना. हा म्हणजे ती आपण प्रायोरिटी इथे मेन्शन केली पाहिजे, लाईक ही अशी कंडिशन असेल तर ह्यासाठी. आता त्याच्यामध्ये पण हे बघा खूप सारे रूल्स बनतात, आता प्रत्येक वेळी तुम्हाला ही अशाच पॅटर्न मध्ये नाही मिळणार आहे, मग त्यासाठी देर आर सम रूल्स की ते कसं बनवायचं, त्यासाठी थोडं असं शिफ्टिंग वगैरे करायचं असतं, बट त्यामध्ये आपल्याला आत्ता पडायची गरज नाही. वी आर राईट नाऊ नॉट ॲट दॅट स्टेज टू डिसाइड इट, बट राईट नाऊ जस्ट मी एक आयडिया देऊन ठेवतोय की आर आणि एस काय आहेत, ते फाईंड करण्यासाठी देर आर वेज. की मी सिम्पल सांगून ठेवतो, हे असं मॉलिक्युल दिलेलं आहे आपल्याकडे, ठीक आहे, हा असा मॉलिक्युल आहे ए बी सी डी. आता ह्याची प्रायोरिटी ए बी सी डी मध्येच आहे तर मी इझिली सांगू शकतो की असं आहे, बट समजा मला हाच मॉलिक्युल असा दिला ए, मग इथे सी, इथे बी आणि इथे डी, आता ह्याची कशी डिसाईड करणार, पॉसिबलच नाही ना ह्याचं करणं. ए इथे सी आहे माझ्याकडे आणि इथे बी आहे, आता नाही पॉसिबल, नाही करू शकत, मग त्यासाठी देर आर वेज टू डिसाइड इट. मग त्यासाठी आपण पहिलं इथून हे शिफ्टिंग करतो, मग हे शिफ्टिंग करतो, हे असं काहीतरी वे असतो, एक सर्टन वे असतो ज्याने करता येतं, बट ते आत्ता आपल्या लेवलला नाही. सो आत्तासाठी तुम्ही जस्ट एवढंच लक्षात ठेवा
की ग्रुप्स आहेत, चार ग्रुप्स आहेत कार्बनवर, ते चार ग्रुप्स ची प्रायोरिटी आपल्याला जर क्लॉकवाईज मिळते तर ते माझं आर असेल, ती मला अँटी क्लॉकवाईज मिळते तर ते माझं एस असणार आहे. तर चॅटबॉक्समध्ये खूप काही गोष्टी आहेत. या आयसोमरचा रिअल लाईफ ऍप्लिकेशन असतात का? येस, ह्याला आयसोमरचे रिअल लाईफ खूप सारे ऍप्लिकेशन आहेत. कायरल कार्बन मध्ये एक हायड्रोजन कंपल्सरी लागतं का? नाही, अजिबात नाही. कायरल कार्बनची कंडिशन अशी आहे की जे चार ग्रुप आहेत ते वेगवेगळे असले पाहिजेत, हे मस्ट आहे. मग ते कोणीही असतील, चारीच्या चारी ग्रुप जे काही आहेत ना, कोणी पण असू शकतात. हायड्रोजन असेल नसेल काही फरक नाही पडत. चार ग्रुप वेगळे झाले तर कायरल कार्बन, चार ग्रुप वेगळे नसतील तर तो नाही. अजून ओके एवढेच होते डाऊट. येस सर, ऍटॉमिक नंबर वरून कसं काय डिटरमाइन करायचं रोटेशन? अरे ऍटॉमिक नंबर वरून प्रायोरिटी डिसाइड करायची, कोण हाय प्रायोरिटी कोण लो प्रायोरिटी. तुझ्याकडे क्लोरीन आहे आणि ब्रोमिन आहे, कोण हाय प्रायोरिटी असेल? ब्रोमिन. ब्रोमिन झालं. ज्याचा ऍटॉमिक नंबर जास्त तो हाय प्रायोरिटी, ज्याचा ऍटॉमिक नंबर कमी तो कमी प्रायोरिटी. तुझ्याकडे कार्बन असेल, कार्बन क्लोरीन आणि ब्रोमिन कसं ऑर्डर देणार? सर ब्रोमिन क्लोरीन कार्बन. ब्रोमिन क्लोरीन कार्बन. समजा कार्बन ब्रोमिन हायड्रोजन आणि नायट्रोजन आहे, क्लोरीन काढून टाका. कार्बन ब्रोमिन हायड्रोजन आणि नायट्रोजन. आता सर ब्रोमिन नायट्रोजन कार्बन हायड्रोजन. ब्रोमिन नायट्रोजन कार्बन हायड्रोजन झालं. ज्यांचा ऍटॉमिक नंबर जास्त त्यांना हाई, ज्याचा कमी त्यांना लो. सिंपल. ओके बघा रे, उरलेले आता क्वेश्चन करूया पटापट. होपफुली एक आयडिया तर आली आहे तुम्हाला सगळ्यांना काय काय होतं त्याची. कॉल सॉफ्ट कुठे होतो? डाउनलोड मध्ये. काल लास्ट क्वेश्चन कोणता केला मला फक्त एकदा सांगा, काय होता क्वेश्चन लास्टचा? सर हाच होता. येस, हा कव्हर केला होता. सो बघा रे, हा नेक्स्ट क्वेश्चन. असाइनमेंट घ्या ना, एक्स्ट्रा असाइनमेंटच्या घ्यायचे क्वेश्चन. चालेल, असाइनमेंट घेऊ तोपर्यंत हे पण सॉल्व्ह करा. किती आहेत इथले आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 क्वेश्चन आहेत. असाइनमेंट पण बघूया, हे पण बघूया. ऍक्च्युली तेवढा वेळ नाही आपल्याकडे, 5:30 पर्यंत. ठीक आहे ना, हे सॉल्व्ह तर करून टाकू, हे सॉल्व्ह करून टाकू. चालेल सर. असाइनमेंटचं वाटल्यास मी तुम्हाला सॉल्युशन देतो, डायरेक्ट व्हिडिओ सॉल्युशन देतो. चालेल. ओके बघा रे, फर्स्ट विचार मेटामर्स आउट ऑफ फॉलोइंग. कोणतं एक्झाम्पल आहे मेटामर्सचं? मेटामर काय असतात? कार्बन नेटवर्क, कार्बन डिस्ट्रीब्युशन, ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपच्या अराउंड डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे. फंक्शनल ग्रुपच्या अराउंडचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते डिफर करते. ओके, ही माझी कंडिशन आहे. सो आपल्याला पहिलं तर पाहिजे की फंक्शनल ग्रुप सेम असला पाहिजे. इथली रिक्वायरमेंट इज की वी शुड हॅव सेम फंक्शनल ग्रुप. सो बघा चॅटबॉक्समध्ये आन्सर पण येस आलेत. इथे बघा, इथे काय आपल्याकडे? किटोन आहे, इथे अल्डिहाइड आहे. फंक्शनल ग्रुप चेंज झाला, सो रॉंग. ओके, इथे इथर आहे, इथे पण इथर आहे, राईट? इथर इथर दोन्हीकडे आहे, सो हा पॉसिबल आहे. इथे इथर आहे, इथे अल्कोहोल आहे, सो हा पण कॅन्सल झाला. इथे इथर आहे, इथे पण इथर आहे. इथे पण इथे इथर आहे, इथे पण इथर आहे. सो हा पॉसिबल आहे. आता दोन पॉसिबल आहेत, आपल्याला डिसाइड करायचं त्यातला करेक्ट कोणता. सो इथे बघा, CH3 आणि इथे CH2 CH2 CH3. वन कार्बन, थ्री कार्बन, भेटेल इथे CH3 CH2, इथे CH2 CH3. टू कार्बन, करेक्ट झाला. करेक्ट. इथे जर बघितलं तर वन कार्बन टू कार्बन, इथे टू कार्बन वन कार्बन. चेंज झालंय का इन्व्हायरमेंट? फक्त उलट लिहिलंय.
हे असं होतं, त्याला असं लिहिलं, राईट, 1 2 2 1 काहीच फरक नाही पडला, सो हा पण रॉंग बनेल. सो आपला फर्स्ट ऑप्शन करेक्ट येणार आहे. मेटामेरिझमची डेफिनेशन काय की अनइक्वल डिस्ट्रीब्युशन पाहिजे ना कार्बनचं दोन्ही साईडला. अनइक्वल नाही, डिफरंट डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. डिफरंट डिस्ट्रीब्युशन आलं पाहिजे. टू मध्ये तर अनइक्वल आहे. कुठे? एक मिनिट थांबा, बघतो. एकच फंक्शनल ग्रुपच्या अराउंड जे डिस्ट्रीब्युशन आहे ते व्हॅरी झालं पाहिजे, चेंज झालं पाहिजे. दॅट इज द कंडिशन. सेम असलं तरी चालेल, काही फरक नाही पडत. अनइक्वल ऍज इन आधीचं जे होतं ते आणि ते पुढचं आलं ते डिफरंट झालं पाहिजे. दॅट इज द कंडिशन. हा तर मॉलिक्यूल काय झाला, हा ह्याची मिरर इमेज झाली फक्त. हे बघा, ही मिरर इमेज आहे ह्याची. हा असा दिसत होता, ह्याला असं उलट बघितलं. आता मिरर इमेज मध्ये तेच होतं ना, आपला जो लेफ्ट आहे तिथे राईट दिसतो. तर इथं जे लेफ्ट आहे ते इथे मला राईट दिसतंय, इथे जे राईट आहे ते इथे मला लेफ्ट दिसतंय. हो सर, असं डेफिनेशन दिलंय मेटामेरिझम. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ऍटम्स ऑन इदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. नाही, ते मॉडिफाय करा, मॉडिफाय करा मग त्याला. इट इज डिफरंट डिस्ट्रीब्युशन, नॉट अनइक्वल. इट इज डिफरंट डिस्ट्रीब्युशन. ओके, मग हा हा पण तुझा मेटामरच होणार आहे. CH3 CH2 हा हे जे एक्झाम्पल आहे हे वाल. दोन्ही साईडला इक्वल कार्बन आहेत, मग त्याने काही प्रॉब्लेम नाही येत. हा आणि हा हे मेटामर झाले, हे एकमेकांचे मेटामर झाले. ही तर मिरर इमेज झाली. दिस इज माय मिरर इमेज. मॉडिफाय करा रे डेफिनेशनला. म्हणजे फंक्शनल ग्रुप सेम पाहिजे यात आणि स्ट्रक्चर वेगळं पाहिजे. येस, स्ट्रक्चर मध्ये मॉडिफिकेशन झालं पाहिजे, चेंज झालं पाहिजे. कार्बनचं डिस्ट्रीब्युशन डिफरंट आलं पाहिजे. ही कंडिशन आहे. डेफिनेशन काय आलं आता? काय लिहू डेफिनेशन त्याची? अनइक्वलच्या इथे फक्त डिफरंट करा, दॅट्स इट. बस, अनइक्वलच्या इथे डिफरंट करा. सर, थर्ड ऑप्शन मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट आहे. नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. पील ग्रुप आहे तो C2H5. C2H5 आणि इथे CH2CH2, म्हणजे तोच झाला ना C2H5. हा इथे कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिलाय, हा एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलाय, दॅट्स इट. बाकी काहीच फरक नाही. ठीक आहे, बघा रे नेक्स्ट वन. हे तर खूप सोपं आहे, पटकन आन्सर करायचं. विच सिमिलॅरिटी इज नेसेसरी फॉर आयसोमेरिझम? आयसोमेरिझम साठी नेसेसरी काय आहे? मॉलिक्युलर फॉर्मिंग. मॉलिक्युलर फॉर्म. चॅट बॉक्स मध्ये सांगायचं असतं. द थर्ड ऑप्शन मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट आहे. नाही नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच होता. थर्ड ऑप्शन मध्ये पण सेम होता, फक्त तो त्यांनी डिफरंट वे ने लिहिला होता, दॅट्स इट. ओके, येस. सांगून तर झालंय आन्सर सगळ्यांचं की मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला सेम असला पाहिजे. ही कंडिशन आहे. नेक्स्ट, नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स फॉर C6H14 ड्रॉ करा. C6H14 साठी आयसोमर्स काय बनतील ड्रॉ करा, ट्राय करा. बघा, मी दोन साठी, तीन साठी नाही, चार पासून चालू करावं लागेल. सो चार साठी मी देतोय, बघा. 1 2 3 4 कार्बन. बन इथे पण चार कार्बन. सो दोन आयसोमर झाले. फॉर फोर कार्बन साठी आपल्याकडे दोन आयसोमर असतील. समजा मी 5 कार्बन घेतले, इफ आय हॅव 5 कार्बन, त्या केस मध्ये बघा, 1 2 3 कसा बनेल? 3. अजून काय पॉसिबल आहे सर? नाही काल वाटलंच परत दाखवलं. मी कार्बन मध्ये दाखवतो, हायड्रोजन लिहित नाही, नुसते कार्बन देतो. हे बघा, कार्बन. ठीक आहे, चार कार्बन होते. आता त्याची डिफरंट अरेंजमेंट आपण अशी केली, कार्बन आणि इथे कार्बन, चारच कार्बन, दोन डिफरंट अरेंजमेंट आल्या. सो हे झाले माझे दोन आयसोमर. फॉर 4 कार्बन आय गॉट 2 आयसोमर्स. 5 कार्बन साठी बघा, 5 कार्बन साठी सर कंटिन्युअस घेतलं, हा एक झाला. सेकंड बघा, 4 घेतले सिरीज मध्ये आणि इथे 5वा घेतला.
आणि अजून एक असं गेलं कार्बन 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 इथे कार्बन इथे कार्बन हे तीन सोडून काही पॉसिबल आहे का अजून अरेंजमेंट कोणती अरेंजमेंट पॉसिबल आहे इथं नाही देऊ शकत का आपण सेकंडला काय कुठे करणार सेकंडला एक कार्बन पॉसिबल आहे तीन कार्बन आणि त्याच्यावर एक कार्बन त्याच्यावर आणि एक कार्बन हे बघा असं म्हणताय का कार्बन 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 इथे कार्बन आणि इथे कार्बन असं थोबाडी दिल ना करेक्ट नाही सर सेम सेम येते सेकंड होत मध्ये डिस्टर्बन्स करणार असो अरे हे बघा हे जे केलं ना हे आणि हे सेमच झालं ना डिफरंट वेने अरेंज झालं सो हे तीन सोडून काहीच पॉसिबल नाही आपल्याला राईट तीनच बनणार आहेत बघा तुम्ही ट्राय करू शकता चौथं बनत असेल तर मला नक्की सांगा ठीक आहे सो सेम आहे आता सहा साठी आता बघा सहा कार्बन आहेत ना हा अल्केन आहे एवढं तर माहिती आहे मला CnH2n+2 फॉर्म्युला आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे सो अल्केन तर आहे दॅट इज फॉर शुअर आता त्याच्यामध्ये कशी बनवू शकते बघू आपण फाईव्ह आयसमर बनत आहेत चला ट्राय करूया आता फर्स्ट कार्बन 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 एक दोन तीन चार पाच अँड सहा सिक्स कार्बन फर्स्ट आयसमर झाला सेकंड आयसमर अरे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सेकंड कार्बनला मी एक कार्बन अटॅच केला सेम वे वन टू थ्री फोर फाईव्ह थर्ड कार्बनला एक कार्बन अटॅच केला झाले डिफरंट झाले आता बघा दोन कार्बन अटॅच करू आपण दोन कार्बन सो वन टू थ्री फोर त्यानंतर हा इथे एक कार्बन इथे एक कार्बन ही एक अरेंजमेंट झाली एक करू शकतो ना कार्बन 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 आणि इथेच दोन्ही एकाच कार्बनला दोन्ही अटॅच ही एक झाली येस काय म्हणलं का कोणी तर आपण सेकंड थर्डला केली अटॅच सी पण थर्डला पण तर करू शकतो ना इकडं कुठे थर्डला या वाल्या मध्ये बघा ना सी सी बघा मी नाव देतो त्याला नंबर देतो वन टू थ्री फोर थ्री मध्ये आता फाईव्ह थ्री मध्ये आपण थर्डला केला आता तर सेकंडला बी करू शकतो ना या साईडला ह्या साईडला आता बघ इथे जर केलं ना मी इथे जर केलं तर ते आणि हे सेमच झालं ना शेवटी हो सेमच झालं काही फरक नाही पडणार सेमच होणार आहे राईट अजून कोणतं सुचतंय तुम्हाला काही पॉसिबल आहे हे सोडल्यास नाही ना किती झाले आपल्याकडे जेव्हा सहा कार्बन आहेत तेव्हा किती आले आहे समोर सिक्स कार्बन साठी वी गॉट फाईव्ह आहे समोर अरे येते काय लक्षात सगळ्यांच्या हे कसं बनतंय ते ओके सिक्स कार्बन साठी आले आपल्याकडे फाईव्ह आहे समोर तुम्हाला याचा होमवर्क मी देतो होमवर्क म्हणून ट्राय करा फॉर सेवन कार्बन सेवन कार्बन किती बनत आहेत बघा एकदा सेवन कार्बन साठी किती येणार आहेत ट्राय करा ठीक आहे मला हे अशा पॅटर्न मध्ये स्ट्रक्चर पाहिजे जेव्हा तुम्ही येणार आहात मला दाखवायचं हे सेवन कार्बन साठी किती आयसोमर बनत आहेत ते जे सगळे पॉसिबल असेल ते सगळे ड्रॉ करून दाखवायचे ठीक आहे नेक्स्ट वर जाऊ आपण विच ऑफ द फॉलोइंग हॅज झेड कॉन्फिगरेशन विच ऑफ द फॉलोइंग हॅज झेड कॉन्फिगरेशन आपण बघितलंय झेड कॉन्फिगरेशन काय असतं मागची स्लाइड हा सर आन्सर वाली हा एक मिनिट झालं स्क्रीनशॉट काउंट घ्यावं वाटलं त्याचा हा करा करा ओके Which of the following has Z configuration?
हाय प्रायोरिटी ग्रुप ऑन सेम साइड ही कंडिशन आहे. सर ते एकदा असं सगळं सांगा ना, सीज आणि सी आणि झेड झेड कधी असतं किंवा सी कधी असतं आणि झेड कधी असतं. हे बघा, सी स्ट्रान्स कधी येणार आहे, सी स्ट्रान्स कधी असणार आहे, जेव्हा हे दोन्ही कार्बन वरचे जे ग्रुप आहेत ना, अरे ए ए आणि बी, येस इथे पण ए, अरे यार हे असं का होतंय, आणि इथल्या पण ग्रुप जे आहेत ना ते सेम आहेत, सेम ग्रुप, तेव्हा असेल सी. वेरे झेड कधी असणार आहे, जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इकडचे ग्रुप आणि इकडचे ग्रुप ते व्हॅरी करतात. आता त्यापैकी जसं की हा बघा फर्स्ट मध्ये, बघा फर्स्ट मध्ये तुम्हाला सर इथे हायड्रोजन इथे हायड्रोजन सेम आला, इथला हायड्रोजन आणि इथे हायड्रोजन सेम आला, ठीक आहे, तेवढं चालू शकतं. त्याच्या बरोबरचा दुसरा ग्रुप वेगळा आहे ना, त्याच्या बरोबरचा दुसरा ग्रुप वेगळा आहे. तर समजा दोन्हीकडे माझ्याकडे सी एच थ्री असतात, इथे पण सी एच थ्री आहे आणि इथे पण सी एच थ्री असता, तर मग ते सिस्ट्रांग झालं असतं, दॅट वुड हॅव बीन सिस्ट्रांग, पण हे मग झेड बनणार का, कारण हाय प्रायोरिटी आहे, हाय प्रायोरिटी, हा पण हाय प्रायोरिटी, दोन्ही हाय प्रायोरिटी सेम साईडला आहे, तो झेड झाला, करेक्ट आहे. देन इथे बघा, ब्रोमिन आणि कार्बन हाय प्रायोरिटी कोणणार देणार, ब्रोमिन, ब्रोमिनला. इथे बघा, कार्बन कार्बन दोन्हीकडे कार्बन आहे, तेव्हा मी काय सांगितलं, जेव्हा कार्बन आहे दोन्हीकडे तेव्हा त्याला अटॅच असलेले ग्रुप बघा. सो इथे माझ्याकडे एकच कार्बन आहे, वेरियस इथे माझ्याकडे दोन कार्बन आहेत, दोन कार्बन आहेत. तर म्हणजे काय आलं, ऍटॉमिक मास बघितलं म्हणजे सेम आहेत ना दोघं. हा, ऍटॉमिक मास बघू शकतो, ऍटॉमिक नंबर सेम आले की ऍटॉमिक मास बघायचं, पण ऍटॉमिक मास ते आयसोटोप मध्ये झालं, इथे त्याला अटॅच असलेले ग्रुप बघावे लागते. तो हा झाला हाय प्रायोरिटी. इथे क्लोरीन ब्रोमिन हाय प्रायोरिटी कोण झाला, मीन ब्रोमिन. हायड्रोजन आणि ड्युटेरियम कोण झाला, ड्युटेरियम, ड्युटेरियम, ड्युटेरियम. सो दोन्ही सेम साईडला, सो हा पण झाला, विच मीन्स ऑल ऑफ द अबव्ह आलं, करेक्ट. हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ई हॅज ई कॉन्फिगरेशन, ई झेडच्या एक्झॅक्टली अपोजिट, आता हाय प्रायोरिटी ग्रुप ऑन अपोजिट साईड, हाय प्रायोरिटी ग्रुप ऑन अपोजिट साईड, असं तर. आता तिथे सेम साईडला होते, इथे सेम साईडला होते, आता आपल्याला अपोजिट साईडला पाहिजे, डबल बॉन्डच्या एक वरती एक खाली असं असलं पाहिजे. मागची स्लाइड दाखवून एक मिनिट, ठीक आहे चालेल. ह्या संडेला नॉमेनक्लेचरचं लेक्चर घेणार आहे, ज्यांचं कोणाचं मिस झालंय ऑफलाईन, ऑनलाईन मध्ये ज्यांचं झालं नाहीये, काही असेल मिस केलंय और शिकवलंच नाहीये, तर त्या सगळ्यांसाठी नॉमेनक्लेचर लेक्चर ऑन संडे. तुम्हाला बाकी कोणाचे लेक्चर नसतात, सो केमिस्ट्रीच 2-3 तास असेल काहीतरी, 2-3 आवर्स प्रिपेअर राहा, आधीच सांगून ठेवतो. इथे ई कॉन्फिगरेशन द्यायचं आहे आपल्याला, बघा इथे ई कॉन्फिगरेशन, इथे कोणावर प्रायोरिटी देणार, सीएच थ्री और हायड्रोजन, सीएच थ्री, सीएच थ्री हा झाला हाय प्रायोरिटी. इथे सीएच ओ और सीएच टू ओ एच, बघा हा कार्बन आहे, हा कार्बन, हा जो कार्बन आहे त्या कार्बनला दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन अटॅच आहे, हा जो कार्बन आहे त्याला एक हायड्रोजन आणि डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे, डबल बॉन्डेड ऑक्सिजनला मी सेपरेट असंही म्हणू शकतो ना की दोन ऑक्सिजन अटॅच, दोन ऑक्सिजन झाले, सो कोणाला प्रायोरिटी देणार, सीएचओ, सीएचओ. इथे नायट्रोजन और कार्बन, नायट्रोजन, 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 सो हाय प्रायोरिटी. ऑक्सिजन और कार्बन, ऑक्सिजन, ऑक्सिजन, सो अगेन हाय प्रायोरिटी झाला. इथे बघा,
CH2OH, NH2. नायट्रोजन सीएचसी और सीएचसीएचटी ट्वाइस CH2 twice. अपन हाई प्रायोरिटी झाला. इथे हायड्रोजन और CH3 CH3. इथे बघा कार्बन एक ऑक्सिजन एक ऑक्सिजन एक हायड्रोजन ही कंडिशन आणि इथे कार्बन एक ऑक्सिजन हा कसा हा मी का लिहितोय हे असं कार्बन म्हणजे डबल बॉन्डेड ऑक्सिजन म्हणजेच ते असं लिहितो एक ऑक्सिजन आणि अगेन एक ऑक्सिजन कोणाला देणार प्रायोरिटी मग COH COH ला सो हाय प्रायोरिटी आला कुठे आला अपोजिट साईडला फोर्थ ऑप्शन मध्ये सो हा काय झाला माझा करेक्ट ऑप्शन झाला ऑप्शन नंबर 4 ओके आलेत का रे लक्षात सगळ्या गोष्टी ओके तो एकदा सांगा चॅट बॉक्स मध्ये ऑन स्केल ऑफ 10 आयसोमेरिझम किती समजलंय नाही समजलंय समजलं असेल तर जेवढं समजलंय त्यानुसार 10 बिंग सगळं समजलंय 1 बिंग काहीच नाही समजलंय ओके मला काही जण दिसत आहेत 6, 7, 5, 4 मध्ये पण आहेत सर 7 आयसोमर्स होते सांगा ना काय आयसोमर 7 आयसोमर्स तुम्ही बोलले ना सर 9 येणार ना 9 हा 9 बनणार आहे 7 कार्बन साठी हेप्टेन असतो ना आपला त्या हेप्टेन साठी तुम्हाला कॉन्फिगरेशन फाइंड करायचे टोटल 9 बनणार आहेत त्याचे हा सर ते 9 कोणते बनणार आहेत ते ड्रॉ करायचे तुम्हाला 9 च्या 9 सर केले ड्रॉ ओके ठीक आहे मी जेव्हा तुम्ही याल ना ऑफलाईनला बोलवेन तेव्हा मी विचारेन आणि जे ऑनलाईनचे स्टुडंट आहेत ऑनलाईन बॅच ओनली प्युअर ऑनलाईन बॅच स्टुडंट तुम्ही मला ह्याचा फोटो ग्रुपवर सेंड करायचा सगळ्यांनी आज तुमचे सगळे लेक्चर संपल्यानंतर हे ड्रॉ करायचं हा आजचा होमवर्क आहे आपला आणि ते ग्रुपवर सेंड करायचं बाकी जे ऑफलाईन जे स्टुडंट आहेत ते येतीलच नेक्स्ट वीक मध्ये सो तेव्हा तुम्ही दाखवा ओके चला मग बाय बाय भेटू आपण उद्या उद्या बाय सर विल ट्राय टू कंडक्ट मेंटी क्विझ सो या बाय बाय कसली डीवाय पाटील कोण डीवाय हे गंगानगर म्हणजे इंटिग्रेटेड बाय स्टुडंट म्हणताय का सर अरे त्याचं काय टेन्शन घेता तुम्ही ऑनलाईन सांगितली का हो ऑनलाईन सर ठीक आहे मी बोलून घेतो सर माशकांची पण असे माशकांचं नाही बोलू शकत मी फर्स्ट ऑनलाईन प्रतिभाचं एक बोलू शकतो जे टायपचे कॉलेज आहेत त्यांचं बघून घेऊ एलडीआयडीला जास्त प्रायोरिटी देतो ना का अरे नाही 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 इथली प्रायोरिटी वेगळी असते रे इथे इथे आणि इथे फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी अप्लाय नाही करायची आणि ती जरी अप्लाय केली तरी COH ला जास्तच आहे इथे बघताना काय बघायचं जो कार्बनला अटॅच ग्रुप आहेत ते कोण आहेत ते बघायचं बघ इथे ऑक्सिजन 2 ऑक्सिजन आहेत आणि इथे 3 ऑक्सिजन आहेत सो हा जास्त प्रायोरिटीचा झाला त्याला अटॅच असलेले ग्रुप ते चेक करायचे असतात ठीक आहे चला एंड करतो भेटू उद्या बाय बाय सर COH चा एच कुठे गेला तर तो पुढे अजून त्या हायड्रोजनला अटॅच आहे त्यामुळे त्याचा फरक नाही पडत आहे आपल्याला त्याचा एचची फरक नाही पडत आहे आपल्याला हा कार्बनला कोण अटॅच आहे तेवढंच बघायचं आहे